वारुळवाडी ग्रामपंचायत आणि वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वारुळवाडी या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस देण्याचं आज नियोजन करण्यात आलं. लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात जरी होती तरी सोशल डिस्टन्सिंगचा वापर, मास्कचा वापर आणि चांगल्या प्रकारचं नियोजन यामुळे आजचं कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं नियोजन चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, वारुळवाडी. लकी सरे, रुपाली उमाजी लकी सरे, दत्तात्रेय हरिभाऊ बोराडे, वंदना रोहिदास थेटे, वंदना रोहिदास थेटे, कमलाबाई, कमलाबाई मॅडम, आज वारुळवाडी या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते, काय कसं नियोजन आहे आणि किती लोकांना ही प्रतिबंधक लस दिली जाणार आहे? आज प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी आणि ग्रामपंचायत वारुळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 1000 लसीचं व लसीकरणचं देणार आहे. तर आतापर्यंत 400 लस पूर्ण झालेली आहे आणि प्रत्येकाला लस ही मिळणारच आहे, त्यामुळे प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळणे, गर्दी टाळणे हे आव्हान आम्ही करतोय. पहिला डोस का दुसरा डोस? दोन्ही डोस आम्ही देतोय. पहिला पण आहे कोवॅक्सिन का कोविशिल्ड? कोविशिल्ड. काय नागरिकांना काय आव्हान कराल परिसरातील? प्रत्येकाने लस घ्यावी, प्रतिबंधक लस ही घ्यावी आणि ही घेताना गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सचे पाळा. मॅडम, 1000 तुम्हाला आजचा कोटा आहे, जर लोक वाढली तर त्यांना प्रतिबंधक लस आज मिळू शकेल? आज नाही मिळू शकली तरी आम्ही वरपर्यंत विचारू शकतो. आता मॅडम इथं नाही आहे, डॉक्टर मॅडम त्यांच्या संपर्कातून मिळवू शकते किंवा मग 2 दिवसांनी परत येईल आम्ही ही लस देऊ शकतो. सकाळी किती वाजता सुरू झालं आहे आणि किती वाजेपर्यंत सुरू राहणार आहे? सकाळी हे 10 वाजता सुरू झालं आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण चालू राहणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे. आम्हाला पहिल्यांदा आव्हान करायला लागत होतं, आता स्वतःहून लोक येतात लसीकरण घेण्यासाठी. त्यातून आम्ही आमच्या माध्यमातून लसीकरणाला आव्हान करतच आहे, ऑडिओ क्लिप बनवून वगैरे लोकांना माहिती देतच आहे. तर त्यातून आता उत्तम प्रतिसाद आहे लसीकरण. उशिरा दोघं वारुळे, विजय गोसावी, विजय गोसावी, मंजुळा काळे गेली ना आतमध्ये, विजय गोसावी, मॅडम आपण कुठली लस देतोय? कोविशिल्ड. कोविशिल्ड पहिला डोस का दुसरा डोस? पहिला सुद्धा आणि दुसरा सुद्धा, दोन्ही चालू. सकाळी किती वाजता सुरू झाले? 9 वाजल्यापासून. आता आपण वारुळवाडीच्या प्राथमिक शाळा जी आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्या ठिकाणी उभे आहोत. जरा माझ्या पाठीमागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे, म्हणजे इथं कुठलंही मतदान चालू नाही आहे. या ठिकाणी चालू आहे ते म्हणजे कोविडचं लसीकरण. वारुळवाडीच्या संपूर्ण गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जे कोरोना लसीकरण चालू आहे, वारुळवाडीने जवळपास सर्वाधिक कोरोना लसीकरण देण्याचा विक्रम केलेला आहे असंच म्हणावं लागेल. मागच्या आठवड्यामध्ये देखील स्वतः आयुष प्रसाद साहेब या ठिकाणी उपस्थित होते. जवळपास त्यावेळेस 1400 ते 1500 लसीकरण करण्यात आलं, 1400 ते 1500 नागरिकांना लसीकरण करण्यात आलं आणि आजही 1000 लसीकरणाचा कोटा या ठिकाणी उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी नागरिकांची लसीकरण घेण्यासाठी आहेत. लोक चांगल्या पद्धतीने येत आहेत, मुळात म्हणजे लोकांचा प्रतिसाद या कोरोना लसीकरणासाठी खूप चांगल्या पद्धतीने. आपल्या सोबत एक युवक आहे, त्यांना लसीकरण घ्यायला आले. कशी इथली व्यवस्था, कशी आहे, नियोजन कसं आहे? व्यवस्थित नियोजन, नाव वगैरे बोलतात, रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन लस प्रोव्हाइड केली जाते. बाकीचा स्टाफ जो आहे आरोग्याचा, त्यांची सेवा कशा पद्धतीने चांगली आहे का? हा, व्यवस्थित आहे.
आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी लसीकरणा संदर्भात अनेक प्रॉब्लेम आहेत, परंतु वारुळवाडीमध्ये चांगल्या पद्धतीने लसीकरण चालू आहे. कसं आहे ग्रामपंचायतीचं काम, त्याबद्दल काय सांगाल सरपंचांचं काम? व्यवस्थित आहे. लसीनंतर त्याच्याबद्दल पण ते माहिती देत आहे. काही त्रास होतो का लसीकरण घेतल्यानंतर? नाही नाही, काही नाही त्रास. म्हणजे लोकांमध्ये अनेक जणांमध्ये असे शंका आहे की लस घेतल्यानंतर त्रास होतो. तुम्ही आता लस घेतली, काय झालं? काही त्रास नाही झाला वगैरे, व्यवस्थित. थँक्यू. आपल्या सोबत एक ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. बाबा घेतली का लस? हो, माझे दोन्ही तोट सर. काही त्रास होतो? नाही, काही त्रास. इथली नियोजन कसं आहे? चांगलं आहे, व्यवस्थित, अगदी उत्तम. चांगल्या पद्धतीने? चांगल्या पद्धतीने. तुमचे दोन्ही डोस झाले? माझे दोन्ही डोस. मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत, लसीकरणाचा लाभ घेत आहेत. खरं तर प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला कोरोनापासून बचाव करायचा असेल तर ही लस अतिशय गरजेची आहे. कारण आपण आता जर परिस्थिती पाहिली तर कोरोनाची संभाव्य तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे. आजही 50-100 पेशंट कोरोनाचे जुन्नर तालुक्यामध्ये सापडत आहेत. त्यामुळे आपल्याला जर कोरोनापासून बचाव करायचा असेल तर लसीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. वारुवाडी ग्रामपंचायत असेल किंवा वारुवाडीचं जे ग्रामीण रुग्णालय आहे त्यांचं सगळं नियोजन, ह्या सगळ्यांच्या एकत्रित नियोजनामुळे या ठिकाणी लसीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मी या माध्यमातून नागरिकांना देखील हेच आवाहन करेल की कोरोनाचं लसीकरण जे सुरू आहे त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्या. पहिला डोस, दुसरा डोस दिलेल्या नियमित वेळेत घ्या. प्रशासनाच्या नियमांचं पालन करा आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपलाही सहभाग घ्या. अभिषेक वामन, विघ्नर टाइम्स, वारुवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.